काय सांगाल उत्साह पुणेकरांचा उत्साह प्रचंड आहे. पुणेकरांनी नेहमीच महायुतीची साथ दिली आहे. 14 मध्ये 19 मध्ये प्रचंड मताने निवडून दिलाय आणि याहीवेळी आम्ही तरुण तलबदार आणि माजी महापौर असलेल्या मुरली अण्णा भोळ यांना उमेदवारी दिली आहे. पुण्याची जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहील आणि प्रचंड मताने आमचा उमेदवार निवडून येईल. उत्साह तुम्ही पाहू शकता. आज उत्साह पुण्याचे चारही मतदार संघात दिसेल. आज उत्साह संपूर्ण पुणे जिल्ह्यात दिसेल. राज्यभरात काय परिस्थिती? राज्यामध्ये मोदीजींची लहर आहे. राज्यामध्ये जनता ही महायुतीच्या पाठीशी आहे आणि राज्यामध्ये प्रचंड आणि अभूतपूर्व यश आम्हाला मिळणार. विरोधक म्हणतात अंडर करंट आहे सरकारच्या विरोधात. त्यांना नेहमीच अंडर करंट दिसतो. कारण करंट मोदीजीचा असतो त्यामुळे त्यांना अंडर करंट सांगावा लागतो. त्यांचा करंट दिसतच नाही. आणखी शेवटचं लीड किती महाराष्ट्रामध्ये मागील वेळी मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा मिळेल. जागा वाटप तुमच्या जागा वाटप नाशिक आणि संभाजीनगर जल्लोष असा सुरू आहे. आता शेवटचं सांगा प्रेक्षकांना. मी सांगितलं पुण्यामध्ये आमच्या गिरीश भाऊ बापटांनी अतिशय उत्तम काम केलं आणि पुणेकर आमच्या सोबत आहे. मुरली अण्णाही निवडून येतील. पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जागा येतील आणि महाराष्ट्रामध्ये मागील वेळेस पेक्षा जास्त जागा मिळतील. मी किती अंदाजे 25+ टार्गेट आहे तुमचं असं आहे. जास्त अंदाज पंचीची आवश्यकता नाही. तुम्हाला मी सांगितलं मागील वेळेस पेक्षा जास्त. शरद पवार म्हणतात माड्यात मोजे पाटील आम्ही फोडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आम्हीच राहू. त्यांनी कितीही फोडाफोडी केली माणसं फोडता येतात, लोकांची मनं फोडता येत नाही. मनं मोदीजींची जुडली आहे. महायुती जी आहे आता लोकसभेत आहे, विधानसभेत राहील 100% अशीच राहील. एका दिवस वाढू शकते. अजून कोणी नवीन म्हणजे छोटे मोठे पक्ष आमच्या सोबत अजून वाढतायत येत आहेत पण जे प्रमुख पक्ष आहेत ते सगळे राहतात. शेवटचं प्रेक्षकांना काय सांगाल? आता उत्साह बघताय पुण्यात राज्यभरात असंच आहे. सगळीकडे उत्साह.